आता आपण मधला ईएक्स आणि फीएक्स ग्राफ, e ग्राफ, ग्राफ, -E ग्राफ, ग्राफ. कसा असतो तो बघणार आहे ईएक्स e e ग्राफ म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स चा ग्राफ आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्सचा ग्राफ ओके बघा कसं येणार आहे ईएक्स अँड फीएक्स ग्राफ इन कॅपॅसिटर अँड राफ इन आता सिंपल पॅरल प्लेट कॅपॅसिटर असेल लाईक दिस ओके सिंपल पॅरल प्लेट कॅपॅसिटर असेल तर बघा इथं डायरेक्टली आपण काय करूया सिंपल एअर कॅपॅसिटर म्हणजे मध्ये काय आहे कम्प्लिटली व्हॅक्युम किंवा एअर आहे तर या केसमध्ये एक्स ग्राफ एक्स ग्राफ आणि हो तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू डि डिस्टन्स बघा आता सपोज आर द टू प्लेट्स ए प्लेट टू बी प्लेट आता दोन प्लेटच्या मध्ये काय असणार आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असतं म्हणजे ए टू बी आपण ए प्लेट पासून बी प्लेट कडे कर, निघालो तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे का ते काय होणार आहे तुम्हाला कॉन्स्टन्स मिळणार आहे कंटिन्युअसली इथंपर्यंत ओके सो इलेक्ट्रिक फील्ड इज कॉन्स्टंट सो हा येणार आहे तुमचा ई एक्स ग्राफ आता फी एक्स ग्राफ कसा येणार बघा ग्राफ दॅट इज पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स ग्राफ आता ई आणि फी मधलं रिलेशन तुम्हाला कदाचित माहिती असेल तर ई इज इक्वल टू काय असतं मायनस डी बाय डीएक्स असतं मायनस डी व्ही बाय डीएक्स याचा मिनिंग काय होतं माहितीये का तर इज इक्वल टू मायनस डी बाय डीएक्स बरोबर म्हणजे याचा मिनिंग असा होतो की इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन पोटेन्शियल काय होतं कमी 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 होत जातं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट असतं निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल कमी होत जाणं विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असं त्याचं मिनिंग होतो इज इक्वल टू मायनस डी व्हे बाय एक्स त्याच्यामुळे काय होणार आहे इथे एक स्ट्रेट लाईन येणार आहे इथून इथंपर्यंत आणि पोटेन्शियल जे आहे ते काय होणार आहे ग्रॅज्युअली कमी 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 होत जाणार आहे ओके okay? म्हणजे हे नेहमी स्टेटमेंट लक्षात ठेवा इलेक्ट्रिक फिल्डच्या डायरेक्शन पोटेन्शियल कमी 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 होत जातं म्हणजे सपोज ही बेसिक कन्सेप्ट आहे सपोज इलेक्ट्रिक फील्ड या पद्धतीनं लेफ्ट टू राईट आहे लेफ्ट टू राईट असं इलेक्ट्रिक फील्ड आहे ठीक आहे आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळं सपोज तीन पॉईंट घेतले ए बी आणि सी हे तीन पॉइंट आपण जर घेतले तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एट ए इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एट बी इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येतं परंतु पोटेन्शियलचा पार्ट जर कन्सिडर केला तर पोटेन्शियल ऍट ए इज मोर दॅन पोटेन्शियल ऍट बी इज मोर दॅन पोटेन्शियल ऍट द सी आर आहे म्हणजे याचाच मिनिंग काय होतो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन पोटेन्शियल कमी कमी होत जातं <coughs> म्हणजे सगळ्यात अगोदर जो पॉईंट असणार आहे त्याला पोटेन्शियल जास्त असणार आहे नेक्स्ट पॉईंटला पोटेन्शियल कमी असणार आहे सो इन दिस वे पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग ठीक आहे आता इ एक्स फिएक्स ग्राफ ऑफ द कॅपॅसिटर येणार आहे फेन डायलेक्ट्रिक प्लेट आणि मेटल प्लेट इन्सर्ट केल्यावर काय होणार बघा ओके तर लक्षात आलं का बघा पूर्ण एअर कॅपॅसिटर असेल तर ईएक्स ग्राफ हॉर्झॉन्टल स्ट्रेट लाईन असतो आणि फीएक्स ग्राफ काय असतो इनक्लाइन्ड काय असणार आहे इट इज अ इन्क्लाइन स्ट्रेट लाईन असणार आहे आता डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतर ईएक्स आणि फीएक्स ग्राफ कसे येणार डायलेक्ट्रिक स्लॅब आणि मेटल प्लेट दोन्ही इन्सर्ट केल्यावर In dielectric and metal plate are inserted. So, this is the first plate. So, this is the first plate. दिस इज a डायलेक्ट्रिक प्लेट त्याच्यानंतर परत गॅप आहे आणि त्याच्यानंतर काय आहे मेटल प्लेट आहे ओके आणि परत या पद्धतीनं राईट हँड साइडची प्लेट सो दिस इज द कॅपॅसिटर की ज्याच्यामध्ये एक डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्सन्ट के आणि एक मेटल प्लेट इन्सर्ट केलेली आहे आता सुरुवातीला ईएक्स ग्राफ कसा येणार बघा ईएक्स ग्राफ अगोदर काढूया इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स आता सुरुवातीचा पार्ट जो आहे तो इथून इथंपर्यंत जो पार्ट आहे तो वॅक्युमचा आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते इथून इथंपर्यंत काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे लक्षात झालं कॉन्स्टंट आता डायलेक्ट्रिक प्लेटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असतं कमी असतं नेहमी लक्षात घ्या ओके आणि ते किती असतं ई बाय के टाइम्स असतं म्हणजे बाहेर जर ई असेल इथं जर इलेक्ट्रिक फील्ड ई असेल तर इथं किती असतं ई नॉट बाय के असतं आणि इथून इथंपर्यंत कॉन्स्टंट असणार आहे म्हणजे कमी असणार आहे आणि ते कॉन्स्टंट असणार आहे लक्षात घ्या लाईक दिस परत इथून इथल्या पार्ट मध्ये परत काय होते व्हॅक्युम क्रिएट होते व्हॅक्युम किंवा एअर असणार आहे परत इलेक्ट्रिक फील्ड वाढणार आणि आहे त्या ओरिजिनल व्हॅल्यूला येणार आहे ओके म्हणजे इथं ई असेल इथं ई नॉट असेल तर इथं ई नॉट बाय के परत इथे ई नॉट येणार आहे आता मेटल प्लेटमध्ये ओके सो दिस इज द मेटल मेटल किंवा कंडक्टिंग प्लेटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड पूर्णपणे झिरो असत त्याच्यामुळे डायरेक्टली लाईन काय येणार आहे खाली येणार झिरो ठीक आहे ही पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि ही निगेटिव्ह प्लेट आहे कॅपॅसिटरची आणि पुन्हा काय होणार आहे व्हॅक्यूम मध्ये पुन्हा काय होणार ते वाढणार आहे लाईक दिस सो इ एक्स ग्राफ जो आहे तो या पद्धतीने येणार आहे आता याच्यामध्ये पण दोन डायलेक्ट्रिक ओके uh, okay, ही मेटल okay? so, प्लेट आहे आणि ही डायलेक्ट्रिक प्लेट आहे ओके सो दिस इज अ डायलेक्ट्रिक प्लेट आता डायलेक्ट्रिक प्लेटचा के जेवढा जास्त तेवढं इलेक्ट्रिक फील्ड कमी लक्षात घ्या जेवढा के जास्त तेवढं इलेक्ट्रिक फील्ड कमी म्हणजे दोन डायलेक्ट्रिक इथं असेल तर जिथं डायलेक्ट्रिक जास्त असेल तिथलं इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला काय करावं लागणार आहे कमी दाखवा लागणार आहे सो दिस इज द ईएक्स ग्राफ आता फीएक्स ग्राफ कसा येणार बघा आता फीएक्स ग्राफ कसा तुम्हाला इमॅजिन करता येईल तर पुन्हा एकदा बघा इज इक्वल टू असणार आहे मायनस डीफी बाय डीएक्स ना आता फीएक्स ग्राफचा स्लोप म्हणजेच काय असणार आहे फीएक्स ग्राफचा स्लोप म्हणजेच डीफी बाय डीएक्स असणार बघा जरा मी काय सांगतोय या ग्राफचा स्लोप म्हणजे डीफी बाय डी एक्स असणार आहे डीफी बाय डीएक्स इज द स्लोप ठीक आहे आणि जिथं इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल तिथं स्लोप काय असला पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड जिथे जास्त तिथं डीफी बाय जास्त असलं पाहिजे आणि जिथं डी व्ही बाय जास्त असेल तिथं स्लोप काय असला पाहिजे जास्त असला पाहिजे आणि मायनस साइन मुळे हा निगेटिव्ह स्लोप असला पाहिजे म्हणजे बघा आता इलेक्ट्रिक फील्ड इथे जास्त आहे इथे इलेक्ट्रिक फील्ड जास्त म्हणजे आपल्याला काय करावं लागेल स्लोप जास्त दाखवावं लागणार आहे अक्षय स्लोप जास्त ओके जास्त स्लोप दाखवलेला आहे त्याच्यानंतर इथे इलेक्ट्रिक फील्ड कमी आहे एवढ्या पार्ट मध्ये ओके हे बघा इलेक्ट्रिक फील्ड कमी तर डीफी बाय डीएक्स पण कमी असणार डीफी बाय डीएक्स कमी असेल तर काय असणार आहे मग स्लोप पण कमी असणार आहे लक्षात म्हणजे हा जो स्लोप आहे ना थोडासा आपल्याला कमी दाखवावा लागणार आहे इथं सुरुवातीला हा स्लोप आपल्याला जास्त दाखवा लागणार त्याच्यानंतर स्लोप आपल्याला हा इलेक्ट्रिक फील्ड कमी म्हणजे स्लोप कमी म्हणजे इथून सपोज ग्राफ स्टार्ट होतोय इलेक्ट्रिक परत इलेक्ट्रिक फील्ड वाढणार आहे म्हणजे परत काय होणार आहे स्लोप जास्त होणार म्हणजे पूर्वी एवढा स्लोप होणार पूर्वी एवढं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे पूर्वी एवढा स्लोप म्हणजे पुन्हा काय येणार आहे या पद्धतीने पूर्वीच्या लाईनला पॅरल लाईन येणार एक्झॅक्टली ठीक आहे त्याच्यानंतर इथं बघा इलेक्ट्रिक फील्ड झिरो आहे इलेक्ट्रिक फील्ड झिरो ई झिरो म्हणजे डीव्ही व्ही बाईड एक्स झिरो डीव्ही बाय एक्स झिरो म्हणजे स्लोप झिरो स्लोप झिरो झिरो स्लोपची लाईन म्हणजे कशी हॉर्झॉन्टल लाईन असते माहिती आहे ना हॉर्झॉन्टल लाईन आणि परत इलेक्ट्रिक फील्ड आहे तेवढं म्हणजे पुन्हा एकदा स्लोप आहे तेवढा म्हणजे पुन्हा एकदा या पद्धतीने हे येणार आहे तर या पद्धतीनं तुम्हाला फिएक्स ग्राफ जो आहे तो आ, थिंक करावा लागणार किंवा इमॅजिन करावा लागणार आहे ठीक आहे म्हणजे मध्ये तुम्हाला डायरेक्टली फिएक्स ग्राफ विचारला तर अगोदर काय करायचं इएक्स ग्राफ काढायचा इएक्स ग्राफ काढणं सोपं आहे कारण ग्राफ मध्ये फक्त हॉर्झॉन्टल स्ट्रेट लाईनच असतात सगळ्या हॉर्झॉन्टल लाईनच असणार आहेत सगळ्या फक्त त्या हॉर्झॉन्टल लाईन काय असणार आहे जास्त किंवा कमीच असणार आहेत तर मध्ये काय असणार आहे जास्त हाईटला हॉर्झॉन्टल लाईन काढायची डायलेक्ट्रिक मध्ये थोडस कमी हाईटला काढायची जेवढा के जास्त तेवढं खाली काढायचा आहे आणि मेटल प्लेटमध्ये तर काय करायचं आहे डायरेक्टली बॉटमलाच हॉरिझॉन्टल लाईन काढायचं आहे एकदा ई एक्स ग्राफ आला की त्याच्यानुसार काय करायचं आहे तिरक्या लाईन्स काढायचे आहेत जिथं ई जास्त तिथं काय करायचं जास्त स्लोपिंग लाईन काढायचं जिथं ई कमी असणार तिथं ते, ते काय करणार आहे कमी स्लोपिंग काढायचं आणि जिथं ई झिरोच असेल इलेक्ट्रिक फील्ड झिरो असणार तिथं काय होणार आहे एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे ओके okay, तर या पद्धतीनं इ एक्स ग्राफ आणि फिएक्स ग्राफ ओके बिटवीन द टू प्लेट्स ऑफ द पॅरल प्लेट कॅपॅसिट असणार आहे ओके तर या डायग्राम एमसी क्यू मध्ये विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे हे या पद्धतीनं डिस्कस करायचंय आणि लक्षात ठेवायचं आहे लक्षात येते का बघा ओके okay, तर सुरुवातीला नेहमी ई एक्स ग्राफच काढायचा आणि त्याच्यावर नंतर काय करायचं फीएक्स ग्राफ जो आहे तो इमॅजिन करायचा आहे आणि फीएक्स ग्राफ काढताना काय करायचं आहे स्लोपिंग लाईन काढायचंय ओके स्लोप कसा काढायचा जिथं ई जास्त तिथं काय करायचं स्लोप जास्त म्हणजे जास्त तिडकं काढायचंय आणि मायनस साइन मुळे काय होणार आहे हा निगेटिव्ह स्लोप येणार आहे सगळा पॉझिटिव्ह स्लोप कुठं येणार नाही त्याचबरोबर इथं आणखी एक महत्वाची गोष्ट या ज्या डायग्राम येणार आहेत ना या एक्सिस एक्स एक्सिसच्या वर येणार आहेत कधी जर लेफ्ट प्लेट पॉझिटिव्ह असेल आणि राईट प्लेट निगेटिव्ह असेल बघा कॅपॅसिटरची लेफ्ट प्लेट काय आहे सपोज पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि राईट प्लेट जर निगेटिव्हली चार्ज असेल तर हे ग्राफ मी जसे डायग्राम मध्ये दाखवलेले आहे तसेच येणार पर आहेत परंतु जर राईट प्लेट पॉझिटिव्ह दाखवली आणि लेफ्ट सी प्लेट जर निगेटिव्ह दाखवली राईट प्लेट पॉझिटिव्ह आणि ले लेफ्ट सी प्लेट निगेटिव्ह दाखवली तर काय होणार चेंज या ग्राफमध्ये तर हे ग्राफ जे आहे ते एक्स ऍक्सेसच्या खाली येणार आहेत म्हणजे याचे मिरर इमेजेस येणार आहेत ओके लक्षात येत हे पण लक्षात ठेवा ओके सो लेफ्ट ची प्लेट पॉझिटिव्ह राईट ची प्लेट निगेटिव्ह असेल तर ग्राफ ऍक्सिसच्या हॉर्झॉन्टल ऍक्सिसच्या किंवा एक्स ऍक्सिसच्या वर काढायचे आणि राईट प्लेट पॉझिटिव्ह असेल आणि लेफ्ट प्लेट निगेटिव्ह असेल तर हे ऍज इट इज गाव काय येणार आहे एक्स ऍक्सिसच्या खाली म्हणजे मिरर इमेजेस येणार आहे